नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। शेतकऱ्याची रस्त्यासाठी अडवणूक, मुरबाड तहसीलदारांचे 9 महिने दुर्लक्ष। शेतकऱ्याला शेतीत जाण्यासाठी 9 महिने अडवणूक सुरू आहे। याबाबत अन्यायग्रस्त शेतकरी मुरबाड तहसीलदारांचे उंबरठे झिजवत आहे, मात्र अद्यापही या शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने या शेतकऱ्याची ससे होलपट सुरू आहे। संजय गायकवाड या शेतकऱ्याने भाजीपाला आणि बागायतीसाठी मुरबाड तालुक्यातील विडे येथे सर्वे क्रमांक 164-2-2B मध्ये 79 गुंठे जमीन मिळकत विकत घेतली आहे। सदर जमिनीस लागून सर्वे क्रमांक 164-1A ही पोपटलाल भंडारी यांची जमीन मिळकत आहे। गायकवाड यांच्या शेतीत जाण्यासाठी भंडारी यांच्या मालकीतून रस्ता आहे, मात्र हा रस्ता बंद करून टाकल्याने आता पावसाळ्यात शेती कशी करावी असा प्रश्न गायकवाड यांना पडला आहे। मुरबाड तहसीलदारांना गायकवाड यांनी वेळोवेळी याबाबत तक्रारी अर्ज केले आहेत, मात्र तहसीलदारांनी याकडे कानाडोळा केला असल्याचे शेतकऱ्याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। त्यामुळे याबाबत गायकवाड यांनी मुरबाड पोलिसांकडे देखील अन्याय होत असल्याबाबत तक्रार नोंदवली आहे। टिटवाळ न्यूजसाठी मुरबाडहून प्रतिनिधी लक्ष्मण पवार यांच्यासह व्हिडिओ एडिटर क्षितिज टपाल सह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। 2 एकर जागा आहे, 0.79 गुंठे जागा। मला इथे जाण्यासाठी हा जो पूर्वीपासून रस्ता आहे हा गट एकच आहे, 164-1 आणि 164-2 हा गट एकच असल्यामुळे 164-1 मधून मला 2 मध्ये जाण्यासाठी मला कायमस्वरूपी रस्ता पाहिजे, ही माझी मागणी आहे। म्हणून त्यांना मी एवढा दिवस बोललो मला रस्ता पाहिजे, त्यांनी एवढा दिवस ठेवला होता रस्ता, परंतु त्यांनी रात्री कालपर्यंत रस्ता चालू होता, परंतु काल रात्री त्यांनी अति करून हा रस्ता बंद करून टाकला। माझा येण्या जाण्याचे माझे वांदे करून टाकले, माझा कुठल्याही प्रकारचे इथे माणूस येऊ शकत नाही किंवा मी स्वतः माझ्या जागेत जाऊ शकत नाही आहे। या संदर्भात आपण काही संबंधित कार्यालयाशी किंवा अधिकाऱ्यांशी काही संपर्क साधलाय का? हो, मी यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये लिखित तक्रार तहसीलदार साहेबांकडे सादर केली होती, त्याचा माझ्याकडे पुरावा आहे। त्यानंतर 11 डिसेंबर 2019 सुद्धा लिखित तक्रार मी दिली आहे, त्याचा सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे, परंतु तहसीलदार कार्यालयामार्फत मला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई केली नाही। हा जो प्लॉट आहे हा पोपटलाल केशवराव भंडारी त्यांचा हा प्लॉट असून त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची त्यांनी कारवाई केली नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा असा समज दिलेला नाही आहे त्यांनी। शेतकरी म्हणून आपल्याला रस्ता मिळणे अपेक्षित आहे काय सांगायचं? हो साहेब, मला रस्ता कुठल्याही परिस्थितीत त्यांनी देणंही देणं आहे, कारण माझा प्लॉट मागे आहे। माझा प्लॉट असून सुद्धा माझ्या प्लॉटच्या बाजू मागे दुसरा एक प्लॉट आहे, विडे ग्रामपंचायत हद्दीतले ते चौधरी म्हणून उदय चौधरी त्यांचा एक प्लॉट आहे, त्यांचा त्यांना पण शेवटी अपेक्षित रस्ता पाहिजेच ना साहेब, हीच आमची मागणी, फक्त रस्ता आम्हाला पाहिजे, दुसरं काहीच नको। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, पुन्हा भेटूया याच ठिकाणी, धन्यवाद।